ಉಪಯ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ರಾಮದಾದ ಕರ್ಡಕಾನ್ ಸೋಬತ್ ಮೀ ಕಾಮ ಕೇಳ ಬಾಬುರಾವ್ ರಾಮುಲಾನ್ಗಳ ಮೀ ಆಣಿ ರಾಮದಾದ ಕರ್ಡಕಾನ್ಗಳ ज्या वेळेला मी नेटसेट याच विद्यापीठातून इथेच परीक्षा दिल्या होत्या पास झालं दहा बारा ठिकाणची ऑर्डर आल्या सातारा इकडल्या तिकडल्या नांदेडच्या पण नाशिक निवडले याच्यासाठी की वामनदादा तिथे राहतात आणि बाबुराव वागून तिथे राहतात त्याच्यासोबत हाताला धरून शिकायला मिळालं मला की आता दोघे नाही त्यावेळेस जिवंत होते आणि वामनदादासोबत खूप कार्यक्रम केले लहान असताना वामनदादाच्या गाण्यातून मला जे अर्थशास्त्र कळायचं ना ते मला इकडे एखाद्या मोठ्या सिद्धांतामधूनही कळत तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे गीत गावे आता याच्यापेक्षा अर्थशास्त्र कोणतं बोलतो मामा दादा काही कुठले एक माणूस आहे इथे गीत माझे विचारित आहे इथे गीत माझे विचारित आहे कोण रे कोणाला अधेरित आहे तपासा चला झोपडीत माझ्या तपासा चला झोपडीत माझ्या कोण वैभवाच्या सावलीत आहे आता ही वैभवाची सावली जर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एका विशिष्ट समाजाकडे जात असेल तर ही बदलती अर्थव्यवस्था हा महत्वाचा विषय आहे आता वर्ल्ड बँकेने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे मागच्या सहा महिन्यात भारतातली सगळी संपत्ती जी आहे त्या संपत्तीचं केंद्रीकरण होत आहे हा शब्द थोडा केंद्रीकरण अजून टर्मिनॉलॉजीकडे जातो म्हणजे काही विशिष्ट समाजाकडे 1% वर्गाकडे भारताची 90% ते 95% संपत्ती केंद्रित झालेली त्यांच्या तिजोरीत पडली अर्थशास्त्र फार सोपा विषय आणि त्या देशातला जो तळागाळातला बेस पॉप्युलेशन आहे ओरिजिनल पॉप्युलेशन आहे त्याच्याकडे 5% ते 10% संपत्ती आहे आणि म्हणून जागतिकीकरणाचा जो परिणाम आहे तो परिणाम अशा पद्धतीनं जगामध्ये रिफ्लेक्शन होताना दिसून येतोय आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा का विचार करावा हा सरांना खूप चांगला प्रश्न पडला होता कदम सरांना आणि त्याच प्रश्नांना अनुषंगून या व्याख्यानाची रचना मी केली या व्याख्यानाला देत असताना मी तेच विचार करत होतो की बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बदलत्या अर्थव्यवस्थेशी काय संबंध बाबासाहेबांचं सगळं अर्थशास्त्र तसं पाहिलं तर 1923 पर्यंत प्रॉब्लेम ऑफ रुपी 1918 स्मॉल अँड होल्डिंग चा एक शोध निबंध 1915 बाबासाहेबांनी ईस्ट इंडिया कंपनी तिच्या संदर्भामध्ये केलेलं जे काही तिची प्रशासन नीती अर्थनीती याचा अभ्यास किंवा ब्रिटिशांची प्रांतीय संघराज्य केंद्र आणि राज्याच्या इतिहास संबंधामध्ये केलेला बाबासाहेबांचा जो अभ्यास आहे हा सगळा अभ्यास स्वतंत्र भारतापूर्वीचा आणि आताची बदलती अर्थव्यवस्था आणि बाबासाहेबांचा विचार कशा पद्धतीने आपण म्हणून याच अनुषंगाने विचार करत असताना अनेक प्रश्न निर्माण होतात विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रातील असतील समाजशास्त्रातील असतील लोकप्रशासनाच्या संदर्भात राज्यशास्त्राचे जेवढे सिद्धांत आहेत ते सिद्धांतांचं सामान्यीकरण हा संशोधन पद्धतीतला विषय आहे की या विषयाचं जनरलायझेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला ते समजू शकत नाही टर्मिनॉलॉजी समजून घेत असताना बाबासाहेबांच्या जर शब्दांमध्ये सांगायचं असेल की आम्ही सहज विचार करत असतो की पावर्टी असा विषय येतो जगभरातले अर्थशास्त्रज्ञ शंकरामोरे सरांना माहिती आहे की दोनच प्रकारच्या पावर्टीचे प्रकार सांगतात रिलेटिव्ह पावर्टी अँड ऑब्सोलेट पावर्टी दे एक्सप्लेन इट लाइक दिस आता मला सांगा दोनच प्रकारचे आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त असलेले दोनच शब्द आहेत दारिद्र्य दोन प्रकारचं असतं एक सापेक्ष दारिद्र्य आणि दुसरं दारिद्र्य असतं ते असतं निरपेक्ष दारिद्र्य सापेक्ष दारिद्र्य कसं आहे की हे व्यक्ती संबंधित आहे व्यक्ती व्यक्तीमध्ये भेद असतो अमेरिकेमध्ये पण पावर्टी आहे कारण एकाकडे 5 कार आहे तर दुसऱ्याकडे 1 कार आहे म्हणून तो दारिद्र्य आहे दिस इज कॉल्ड सापेक्ष पावर्टी पण दुसरीकडे निरपेक्ष दारिद्र्य हे उत्पन्न आणि कॅलरीजच्या संदर्भात आहे की ज्यांना कॅलरीज मिळत नाही ते एक दिवसासाठी जेवढ्या लागतात त्या कॅलरीज न मिळणार म्हणजे 2300-2200-1800 कॅलरीज शहरी ग्रामीण असा आहे त्याच्यात ती जास्त जात नाही परंतु बाबासाहेबांनी एक तिसरा प्रकार पावर्टीचा सांगितलेला आणि ते अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांना देखील माहिती नाही हे मी ठामपणे सांगतो
कारण बाबासाहेबांचं अर्थशास्त्र सखोल चिंतन करण्याची तयारी नाहीये. वेस्टर्न इकॉनॉमिक्स एवढंच आम्ही शिकवतो, त्यांनाच प्रमाण मारतो. परंतु बाबासाहेबांनी कॉन्टिजेंट पॉवर्टी नावाची गोष्ट सांगितली. कॉन्टिजेंट पॉवर्टी एक नवीन प्रकार, म्हणजे नवीन नाही, बाबासाहेबांनी केव्हा सांगून ठेवलं मला, मी नवीन प्रकारे सांगतोय. कॉन्टिजेंट पॉवर्टीचा अर्थ असा आहे की उत्पन्नानुसार काही दारिद्र्य लोक असतात, काही लोक उत्पन्नाच्या पातळ्या कमी जास्त असल्यामुळे दारिद्र्यात असतात, काही लोकांना कॅलरीज कमी असतात. परंतु या देशामध्ये ज्या समाजाने तळागाळात त्या समाजाला एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी कुणी असतील ते, या समाजाने समाजातल्या दुर्लक्षित घटकांना कुठल्याही प्रकारची संधी न दिल्यामुळे जे लोक दारिद्र्यात आहेत त्याला म्हणतात कॉन्टिजेंट पॉवर्टी. हा समाजामधला एक महत्वाचा भेद बाबासाहेब जगाला दाखवून देतात. आणि म्हणून अशा प्रकारचा दारिद्र्याचा अभ्यास करत असताना आणि हा सगळा विचार करत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थशास्त्राचा मूळ केंद्रबिंदू, कोणत्याही विषयाचा एक मूळ केंद्रबिंदू आपल्याला लक्षात आला की आपला विषय सहज सोपा होत जातो. मग ते रिसर्च करणारे विद्यार्थी असो कुठलेही असो, एक सगळ्यात महत्वाचा जर केंद्रबिंदू कुठून आला असेल तर बुद्धाच्या अर्थशास्त्रातून, बुद्धाच्या तत्वज्ञानातून बाबासाहेबांनी घेतलेला तो विचार होता, तो होता बाबासाहेबांच्या अर्थशास्त्राचा बहुजन हित आहे बहुजन सुखाय. हे दोन शब्द जेव्हा आपल्याला कळाले की मग बहुजनांच्या हिताच्या संदर्भात ह्या पॉलिसी आहेत का, बहुजनांच्या हितासाठी आहेत का, बहुजनांच्या सुखासाठी आहेत का, ह्या सगळ्या पॉलिसीचं विश्लेषण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की या देशातल्या स्वतंत्र भारतानंतर कुणी बाबासाहेबांच्या या तत्वज्ञानाचा विचार केलेला नाही. मिश्र अर्थव्यवस्था आली 1948 मध्ये, मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली त्याचा ब्रीद वाक्य होतं समाजवादी समाजरचना निर्माण करणं, समाजामध्ये समान पातळीवरती श्रीमंतांना कुठेतरी थांबवायचं, गरिबांना कुठेतरी वर आणण्याचा प्रकार. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली मिश्र अर्थव्यवस्था इथे नव्हती, कारण बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली व्यवस्था जी होती त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून जे स्टेट मायनॉरिटी पुस्तक दिलेलं आहे राज्य समाजवाद, त्याला पुढे स्टेट सोशलिझमचं नाव आलेलं आहे, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी दिलेले जेवढे काही विचार आहेत ते विचार कुठे मिश्र अर्थव्यवस्थेत नव्हते. आणि म्हणून 1991 नवीन आर्थिक धोरणापूर्वी सगळे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आम्ही शिकवतो की 1990 ला फार मोठे क्रायसिस निर्माण झाले, प्रचंड मोठे क्रायसिस निर्माण झाले. आम्ही 1990 मध्ये रशिया तुटल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारताची निर्यात कमी झाली, भारताला प्रचंड दुःखाचे दिवस आले आणि भारताने कुठल्याही प्रकारची पत जगभरामध्ये निर्माण नव्हती केली, त्यामुळे देशभरामध्ये 1990 क्रायसिस आले, 1991 नवीन आर्थिक धोरण स्वीकारावं लागलं, गॅट आला, गॅटच्या नंतर डब्ल्यूटीओ आलं आणि डब्ल्यूटीओवरती साक्षरी केली आणि आपण त्याचे सभासद झालो आणि त्याच्या पुढे नवीन आर्थिक धोरणाला सुरुवात झाली. आणि 1991 क्रायसिस येण्याचं कारण एकमेव होतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्राकडे दुर्लक्ष होतं. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि श्यामप्रसाद मुखर्जी त्या काळात उद्योग मंत्री, त्या श्यामप्रसाद मुखर्जींनी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी हळूच खाजगी भांडवलशाही जोपासणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करणं, खाजगी मालमत्तेला प्रोत्साहित करणं, भांडवलदारांना उत्तेजित करणं, उत्पादन निर्माण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आणि पुन्हा एकदा संपत्तीचं केंद्रीकरण सुरू झालं. आणि परिणामी बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो समाजवाद आहे, समाजवादी समाज रचना निर्माण करण्याची प्रक्रिया 1948 ला चुकली, त्यामुळे 1990 ला क्रायसिस होता आणि 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारावं लागतंय. आणि त्या धोरणाचे आज परिणाम असे दिसतात की संपत्तीचं केंद्रीकरण आजही मुठभर लोकांच्या हाती मोठ्या प्रमाणात दिसून येतं आणि ते वर्ल्ड बँकेच्या रिपोर्ट नुसार आहे, त्यात आपण काहीही बोलत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचं बाबासाहेबांचं जर कॉन्ट्रीब्युशन कोणतं असतं तर कोणतं होतं तर पॉप्युलेशनच्या संदर्भात. बाबासाहेबांनी 1936 मध्ये पहिल्यांदा पॉप्युलेशन कंट्रोल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देशाचा आर्थिक विकास होऊ शकत नाही अशा पद्धतीचा विचार मांडलेला होता. तत्पूर्वी मार्थसने 1798 मध्ये मार्थसने आपला एक रिसर्च पेपर लिहिला होता, त्या रिसर्च पेपरचं नाव होतं एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन एंड इट्स affects the future improvement of society
with remarks on the speculation of Mr. Godby, Mr. Kornberg and other writers. Population was the pahila siddhanta mannare manthas yanni siddhanta mannare manthana swatacha naav suddha lihilelo hoto karan population bolnyachi evadi taakat jagbharat nahoti kyala. Aapla naav na prakashit karta theory mannara ha evada mota vidwan. Dr. Babasaheb Ambedkarani matra Mumbai Council madhe Mumbaicha tya kaalacha provisions madhe आपला जो विचार मांडताना पॉप्युलेशन कंट्रोलच्या संदर्भामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये तिथे असलेल्या अधिवेशनामध्ये आपलं स्वतःचं म्हणणं आपल्या मित्राच्या माध्यमातून रोहन पी रोहन नावाचा इंटरनॅशनल फेलो आहे त्या काळात ब्रिटिश त्याच्या माध्यमातून त्याने पहिलं वाक्य वापरलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज द फादर ऑफ पॉप्युलेशन स्टडी ऑफ इंडिया. बाबासाहेब आंबेडकर लोकसंख्येचा अभ्यास करणारा पहिला माणूस या देशात होता. पण त्या विधेयकावरती बाबासाहेब विधेयक हरले कारण बाबासाहेबांचे आमदार 11 होते 11 आणि 52 असं मत पडलं. बाबासाहेबांच्या पक्षातल्या लोकांनी याला प्राधान्य दिलं पडलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकसंख्येच्या माध्यमातून आणि त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये फॅमिली प्लॅनिंग नंतर सुरू झालं 80च्या दशकानंतर हे जर प्रश्न 1936-40 आणि स्वतंत्र भारतानंतर जरी या देशाने स्वीकारले असते तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुठलेही प्रॉब्लेम सध्याच्या पॉप्युलेशनमुळे जी निर्माण झालेली आहे ती निर्माण झालेच नसते. परंतु बाबासाहेबांच्या प्रत्येक विचाराकडे दुर्लक्ष करण्याचं काम या देशातल्या अनेक लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून ते फार डेंजर आहे. अशा पद्धतीचा विचार बाबासाहेब आंबेडकर पॉप्युलेशन स्टडी पॉवर्टीच्या माध्यमातून कॉन्टिजेंट पॉवर्टी आजही दुर्लक्षित केल्या जातात. आदिवासी समाज असेल ट्रायबल असतील यांना प्रवाहामध्ये न आणता त्यांना दारिद्र्य आहे दारिद्र्य कशामुळे एससी एसटी मध्ये त्याचं कारण समाजामध्ये कुठल्याही प्रकारची संधी निर्माण न होऊ दिल्यामुळे अशा स्ट्रॅटेजी निर्माण करायच्या या पद्धतीने बाबासाहेबांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पब्लिक एंटरप्राइजेस मध्ये आणि पब्लिक उद्योगांमध्ये रिझर्वेशनची मागणी करतात आणि त्यावेळेस ते ऍडजस्टमेंट करतात पुणे कराराच्या माध्यमातून. परंतु बाबासाहेबांना एवढं त्या काळातही माहिती होतं की 3-4% असलेल्या पब्लिक सेक्टर मध्ये 3-4% असलेल्या पब्लिक सेक्टर मध्ये सगळ्या एससी एसटी ओबीसीच्या नोकऱ्या मिळू शकत नाही. आज आपण पाहतो भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यांना रिझर्वेशन पाहिजे. पुण्यामध्ये नाशिकमध्ये ब्राह्मण महासंघांनी आज मोठ्या मोठ्या अधिवेशन घ्यायला सुरुवात केली. आता ब्राह्मणांना देखील रिझर्वेशन पाहिजे. सुरू नाही लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना 2.5% रिझर्वेशन द्यायला काही हरकत नाही. ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार जेव्हा पुढे आला बाबासाहेब आंबेडकर यशवंत या शाळेमध्ये सोडायचे ती शाळा होती परेलची वर्तक भाऊसाहेब वर्तक गोखले एज्युकेशनची शाळा होती तिथे बाबासाहेबांचा यशवंत मुलगा भैयासाहेब शिकायला जायचे लहान असताना. त्यावेळेला एक प्रश्न निर्माण झाला होता की एका गरीब ब्राह्मण मुलाला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देता येईल का. आणि त्या सगळ्या प्रशासनाने त्या क्लर्क मुख्याध्यापक प्रिन्सिपलनी चर्चा केली आणि म्हणजे बाबासाहेब इथे येतात त्यांनाच विचारू आपण गरीब ब्राह्मणांना देता येते का. तर त्यावेळेस बाबासाहेब आले आणि त्यांनी प्रश्न विचारला की गरीब ब्राह्मणांना आरक्षण देता येईल का. आमच्याकडे खूप गरीब आहे. बाबासाहेब आंबेडकर बहुजन हिताय बहुजन सुखायच्या पलीकडे जाऊन सर्वजन हिताय सर्वजन सुखायच्या विचारांचे होते. बाबासाहेबांनी शब्द वापरला तो इतका मार्मिक शब्द होता अश्रू सगळ्यांनाच असतात दुःख सगळ्यांनाच असतात आणि म्हणून गरिबांना न्याय देणारा हा प्रचंड मोठा प्रज्ञ सूर्य त्या काळात मुंबईमध्ये फार मोठी चर्चा झाली त्याच्यावर. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आरक्षणाची तर तरतूद केलीच होती. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरं एक महत्वाचं काम केलं होतं ते सगळ्यांना माहिती आहे की एम्प्लॉयमेंट एक्सचेंज वगैरे ते सगळं आजकाल चर्चेला येतं. पण एक महत्वाची चर्चा जी आहे ती होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सेल्फ एम्प्लॉयमेंटची चर्चा केलेली आहे आणि तशी तरतूद केलेली आहे आपल्या लिखाणामध्ये. बाबासाहेबांनी एक महत्वाचं म्हणजे नॅशनल एससी एसटी फायनान्स कॉर्पोरेशन नवी दिल्ली या ठिकाणी एक मोठं भारतीय पातळीवरचं फायनान्स कॉर्पोरेशन सुरू केलं होतं. फायनान्स कॉर्पोरेशन सुरू केलं परंतु ते भारत सरकारने पुढे कंटिन्यू केलेलं नाही. नाहीतर आज एससी एसटी मधून
जसे डिक्की आता काम करते तसे त्या काळामध्ये 1950 च्या नंतर अनेक उद्योजक तयार झाले असते. वी आर ओनली डिपेंड ऑन दी स्टाफ एज अ रिक्रूटमेंट ऑफ द गव्हर्नमेंट ओनली. वी आर डिपेंड ऑन दॅट आणि त्याच्यावरतीच फक्त अवलंबून आहोत. अशा पद्धतीचा विचार इथे चालत नाहीये. सेल्फ एम्प्लॉयमेंटचं बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि नॅशनल लेवलवरती फायनान्स करण्यासाठी सरकारला बांधील केलेलं एक ऑर्गनायझेशन बाबासाहेबांनी निर्माण केलं होतं. याच्याकडे मात्र कुणी पण आता मात्र आज जे महात्मा फुले महामंडळ दिसतं, अण्णाभाऊ साठे महामंडळ दिसतं, त्याच्यानंतर वसंतराव नाईक महामंडळ दिसतं किंवा आणखी अण्णाभाऊ अण्णासाहेब पाटील एक महामंडळ आलेलं आहे. हे सगळे महामंडळ हे बाबासाहेबांच्या विचारांची देण आहेत. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जोपर्यंत एससी एसटी ओबीसींना अशा पद्धतीचं उद्योजक होण्यासाठी सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी किंवा सेल्फ सरकार मदत करत नाही, फायनान्शियली मदत करत नाही, तोपर्यंत ग्लोबलायझेशन मध्ये आम्ही कुठे येऊ शकत नाही. आणि आमचे संघर्ष कुठे असले पाहिजे की आम्हाला फायनान्स कशी मिळत नाही. आज बघा तुम्ही आयडीबीआय आयसीआयसीआय आपल्या मुलांना पायरी सुद्धा चढू दिल्या जात नाही. जे एससी एसटी ओबीसी आहेत, तळागाळातले आहेत, हे विचार सुद्धा करू शकत नाहीत. परंतु बाबासाहेबांनी एक मोठा प्रचंड मोठा अभ्यास या ठिकाणी मांडला होता आणि त्या विचारातून बाबासाहेबांनी एक मोठी गोष्ट केली होती. आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही सगळीकडे जीएसटी वगैरेची चर्चा करता. आता जीएसटी आताचा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केव्हाचे बघा. बाबासाहेब आंबेडकरांनी जी टॅक्सेशन पॉलिसी दिली होती जीएसटीच्या माध्यमातून, बाबासाहेबांनी टॅक्सेशन फेनोमिना सगळा त्या काळामध्ये आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून तयार केलेला होता. टॅक्स आजच्या घडीला दोन प्रकारचे टॅक्स आहेत, शंकर आंबोळे सरांना माहिती आहे. एक डायरेक्ट टॅक्स आणि एक इनडायरेक्ट टॅक्स. जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. वन कंट्री वन टॅक्स अशा पद्धतीचं एक हायपोथिसिस घेऊन सरकार काम करते. सगळे लोक हायपोथिसिस वरच काम करतात. यू आर ऑल्सो ऍज अ स्टुडंट ऑफ रिसर्च तुम्ही सुद्धा हायपोथिसिस मारता. सरकारचं सगळं हायपोथेटिकल असतं. एक देश एक कर असा वा म्हणून जीएसटी सगळं कंपाईल करण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्वतःच्या फायनान्स कमिशनच्या माध्यमातून, फेडरल सिस्टीमच्या माध्यमातून आज सेंट्रलाइज व्हायला लागले, केंद्र प्रबळ होण्याचा विचार करत. आणि बाबासाहेब आंबेडकर केंद्र आणि राज्यांच्या वित्तीय संबंधांमध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं आहे की त्या राज्याच्या सूचीमध्ये सांगितलेले ही राज्यांची मार्गदर्शक तत्वे ही कार्य आहे आणि ही केंद्राची सूची आहे आणि केंद्राचे टॅक्सेस आहे. केंद्र आणि राज्यांचे टॅक्सेस बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून वेगळे केले होते. परंतु आजचं सरकार, आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकार जीएसटी गोळा करणार आणि ती पावती जी तुमच्याकडे येते सी जीएसटी, एस जीएसटी, आय जीएसटी ही मात्र केंद्र सरकारनं वाटप करणार, पण राज्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार राहणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं असं मत होतं की अप्रत्यक्ष कर जो जीएसटी आहे ती जीएसटी गरीब माणसाला फार मोठा अन्यायकारक असतो. तो गरीब माणसाला कसा अन्यायकारक असतो की जेव्हा आपण एखाद्या पेट्रोल पंप वरती गेलो तर अंबानी पेट्रोल पंप वर एक लिटर पेट्रोल जर भरत असेल आणि एक रिक्षेवाला एक गरीब माणूस एक लिटर पेट्रोल भरत असेल तर अंबानीला सुद्धा टॅक्स तेवढाच द्यावा लागतो आणि गरीब माणसाला देखील टॅक्स तेवढाच द्यावा. एक आपण जर काळी पेटी घेतली माझीची डिब्बी त्याच्यावर लिहिलेलं असतं ऑल टॅक्सेस इन्क्लुडेड, तर तिथे त्या टॅक्स वरती अप्रत्यक्षपणे गरीब माणूस जो आहे मोळी विकणारा मजदुरी करणारा मजूर त्याला देखील त्याच्यावरती तेवढाच टॅक्स भरावा लागतो आणि श्रीमंताला देखील तेवढाच अप्रत्यक्ष करामध्ये टॅक्स भरावा लागतो. इथे मात्र रिग्रेसिव्ह सिस्टीम आहे असं बाबासाहेब सांगतात. आणि म्हणून बाबासाहेबांचं असं मत होतं की रिग्रेसिव्ह टॅक्सेशन सिस्टीम असू नये तर ती प्रोग्रेसिव्ह असावी. आणि म्हणून भारत सरकारने नंतर प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन सिस्टीम डायरेक्ट टॅक्स मध्ये आणली, पण इनडायरेक्ट टॅक्स मध्ये आजपर्यंत कुठेही प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रगतीशील कराची रचना आलेली नाहीये. म्हणून अप्रत्यक्ष कर गरीब माणूस तितकाच भरतो जितका श्रीमंत भरतो अशा अन्यायकारक कर रचना आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जे जे प्रश्न आजच्या काळामध्ये निर्माण होत आहेत, तुम्ही आज बघताय की केंद्र आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे सगळीकडे चर्चा एकच आहे. आणि दोन गव्हर्नर रघुराम राजन असतील किंवा नंतरचे आलेले पटेल असतील या दोघांनी राजीनामा देणं किंवा त्यांना पुन्हा न नियुक्त करणं रघुराम राजेला
हा प्रचंड मोठा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये असलेला क्रायसिस आणि केंद्र सरकारचा क्रायसिस आहे. ह्या क्रायसिस मध्ये विचार करत असताना मी सांगितलं की हा विचार जो बाबासाहेबांचा आजच्या काळात कुठे लागू होतो, तर बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा एक महत्वाचा ग्रंथ 1923 मध्ये लिहिला. जगभरामध्ये 50,000 प्रति खपणारा हा ग्रंथ पूर्ण जगभरामध्ये, जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, इंग्लंडचे, युरोपातले सगळे राष्ट्र, इतका मोठा ग्रंथ खपल्या गेला. तो गोरेगावमध्ये त्याचं प्रिंटिंग झालं, त्याची टायपिंग ज्यांनी केली, केळुस्कर गुरुजी जे आहेत त्यांच्या लहान भावाने ते टायपिंग केलेला ग्रंथ आहे मुंबईमध्ये. या ग्रंथाच्या माध्यमातून आज विचार होणं गरजेचं आहे. पैशाचं मूल्य जर अबाधित ठेवायचं असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भूमिका महत्वाची आहे. मग आरबीआय का नव्हती 1935 पूर्वी, 1934 कायदा का? सगळ्यांनी वाचन केलेलं आहे की इंटर कमिशन आलं, रॉयल कमिशन आलं, त्याच्यापुढे बाबासाहेबांनी साक्ष दिली, हे ठीक आहे, आता हे पुस्तकामध्ये सगळीकडे आलेलं आहे. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची गरज का बाबासाहेबांनी व्यक्त केली, त्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की त्या काळामध्ये 1921 पूर्वी इलाका बँक होत्या, इलाका बँक नंतर इम्पिरियल बँक आल्या, आणि इम्पिरियल बँकेच्या माध्यमातून अनेक कमर्शियल बँक की ज्या व्यापाऱ्यांनाच फक्त कर्ज पुरवठा करायच्या, पैशाचा पुरवठा करायच्या, यांच्या कुठल्याही प्रकारचं नियंत्रण आणि नियमन करणारी व्यवस्था नव्हती, आणि म्हणून या देशामध्ये उपलब्ध असलेल्या व्यापारी बँका, व्यावसायिक बँका ज्या आहेत, ज्या व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांनाच आपल्या दारात उभ्या करायच्या, अशांवर कुठेतरी कंट्रोल यावं, त्यांना रेग्युलेट पावं, म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या देशाला असावी. जसं अमेरिकेमध्ये फेडरल सिस्टीम आहे, फेडरल बँक आहे, इंग्लंड बँक ऑफ इंग्लंड इंग्लंडमध्ये आहे, अशा प्रकारची भारताला बँक असावी की जिच्या माध्यमातून पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण प्रस्थापित व्हावं आणि पैशाचं मूल्य हे अबाधित ठेवण्याचं काम बँकेने करावं. हे त्या काळात त्या कमिशनने ऐकलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आली, आणि आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तिचं डिव्हॅल्युएशन करण्याचा प्रकार सुरू होताना दिसतोय. आणि आपण म्हणत नाहीये, गव्हर्नर ऑफ जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांनी बाहेर पडलेले काही, तर यांच्या माध्यमातून त्यांचे डिप्युटी गव्हर्नरचे तुम्ही त्यांचे स्पीचेस वाचा, ईपीडब्ल्यू मध्ये आलेले आहेत, त्यांचे रिझर्व्ह बँकेच्या बुलेटिन मध्ये आलेले, की रिझर्व्ह बँकेच्या कामात तुम्ही हस्तक्षेप करू, त्या ऑटोनॉमस बॉडी बाबासाहेबांनी तयार केलेली आहे, त्यांचा ऑटोनॉमसपणा आहे, फायनान्स कमिशनचा ऑटोनॉमसपणा आहे, प्लॅनिंग कमिशनचा, आता नीती आयोग त्याचा स्वतःचा एक स्वतंत्र पाहणा आहे. याच्यामध्ये सरकार जर लुडलूड करत राहिलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये देशाचं नुकसान होऊ शकतं. सरकारला फक्त स्वतःचं राजकारण करायचं असतं, आणि राजकारण करत असताना सरकारला कल्याणकारी योजना असतील किंवा मोठा पब्लिक एक्सपेंडिचर वाढवायचं असतं. असा एक्सपेंडिचर वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे जे फंड आहे, रिझर्व्ह फंड त्याचं नावच आहे रिझर्व्ह, आणि रिझर्व्ह बँकेकडे असलेले जे फंड आहे ते जास्तीचे आहेत असं सरकारचं मत आहे. 26,00,000 कोटी रिझर्व्ह बँकेकडे आज फंड आहे, रिझर्व्ह आहे, आणि रिझर्व्ह फंड मधून आम्हाला जर काही पैसे मिळाले 5-7,00,000 कोटी तर आम्ही काहीतरी काम करू शकतो असं त्यांचं मत होतं. याचा अर्थ केंद्र सरकारकडे पैसे नाहीये, रिझर्व्ह बँकेकडनं ते पैसे घेत आहेत. याचा अर्थ असा होतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते की असे पैसे देता येत नाही, कारण 1989 मध्ये आमच्याकडे 2 आठवडे पुरे, 1 आठवडा पुरेल एवढीच परकीय गंगाजळी होती, आम्ही पेट्रोल डिझेल खरेदी करू शकत नव्हतो. चंद्रशेखर प्राईम मिनिस्टर असताना जेव्हा ते वॉशिंग्टनला गेले, जॉर्ज बुश त्या काळामध्ये राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनी मागच्या दरवाज्यातून निघून गेले होते, पण आपल्या प्रधानमंत्र्याला कुठेही त्यांनी संधी दिली नव्हती. त्या काळामध्ये अनेक बदल झाले होते अर्थव्यवस्थेमध्ये, आणि आपल्याला काही मदत कुठली क्रेडिट नसल्यामुळे, आणि क्रेडिट कुणावर आहे, रिझर्व्ह बँकेकडे रिझर्व्ह जितका जास्त असतो तितकी त्या देशाची क्रेडिट असते. उद्या जर अर्थव्यवस्थेमध्ये जर काही क्रायसिस निर्माण झाले, रुपयाचं अवमूल्यन जर झालं आणि पैसे जर जास्त लागले, तर पुन्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काम आहे की पैशाचा पुरवठा करणं. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 5 वर्षाच्या निवडणुकीचा विचार करणारी यंत्रणा नाहीये, ती पुढच्या 50 वर्षाचा 100 वर्षाचा विचार करणारी ती यंत्रणा बाबासाहेबांनी निर्माण केली, आणि त्यामुळे पैशाच्या पुरवठा करण्याची जबाबदारी देशामध्ये, आणि तिचं रेग्युलेट करण्याची, त्याच्यात उत्पन्न मिळतं तिला, आपण मग धारक 6 रुपयेचा वचन देता वादा करणे का, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वचन देते ते 100 रुपये, त्या 100 रुपयावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बऱ्याच मोठ्या प्रमाणात डिव्हिडंड मिळवते वगैरे वगैरे, आणि त्याच्यातनं उत्पन्न तिचं वाढत जातं, आणि ते उत्पन्न आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपलं क्रेडिट निर्माण करण्यासाठी, आपल्या देशाचं
पद निर्माण करण्यासाठी आपल्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी ही बँक काम करत असते आणि त्या बँकेचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण बाबासाहेबांनी केलं. याचं सोपं उदाहरण जर द्यायचं झालं ना, सोपं सांगतो, आई वडील आपल्या घरामध्ये घरातलं उदाहरण देतो तुम्हाला, वडिलांचा पगार उत्पन्न असतो आणि आपली आई काय करते, तिच्या किचन मध्ये काही रिझर्व थोडे थोडे पैसे टाकते आणि ते पैसे केव्हा वापरते, कुटुंबामध्ये जेव्हा क्रायसिस निर्माण होतात, आर्थिक संकट येतं, त्यावेळेला ती वडिलांना हळूच म्हणते जा मी बाजूच्याकडनं हौसने आणले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं तेच काम आहे, आई जे काम करते ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करत, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह ठेवतं, आई पण आपली कुठेतरी किचन मध्ये डब्यांमध्ये पैसे ठेवते, पगार संपत आला वडिलांचा की आई खर्च करायला तयार असते, तशाच पद्धतीचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा माध्यमातून काम करते. जेव्हा जेव्हा देशात क्रायसिस निर्माण होतात, आर्थिक क्रायसिस येतात, आर्थिक संकट येतात, त्यावेळेला आपला रिझर्व्ह फंड, आपली रिझर्व्ह जी काही गंगाजळी आहे, परकीय गंगाजळी सोन्याच्या माध्यमातून याच्या माध्यमातून ती पुढे काढते आणि ती वाचवण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर करतात आणि असा आदेश त्यांना देत आहेत की आम्हाला पैसे द्या केंद्राने. हे कशामुळे, कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं कितीही युद्ध केले एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये परकीयांनी आक्रमण केले तरी तेवढं नुकसान होत नाही. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रुपया जसा वधारला किंवा जरा मोठा व्हायला लागला की अमेरिका आणि विकसित राष्ट्र हळूच काहीतरी दुसरं प्रसंग काढतात आणि भारतीय अर्थव्यवस्थेला बसवून टाकतात. आता पेट्रोलचे पैसे बरोबर 80-90 रुपयापर्यंत गेले आणि आता 76-75 पर्यंत. त्याचं कारण असं आहे की हे विकसित देश विकसनशील देशांना कुठल्याही प्रकारच्या विकासाच्या प्रवाहात येऊ देत नाही. जमीनदार भांडवलदार जसं आपल्याला गावामध्ये मोठं होऊ देत नाही, तसे जे विकसित राष्ट्र असतात गरीब राष्ट्रांना अविकसित राष्ट्रांना ते पुढे येऊ देत नाहीत आणि ते मोठ्या प्रमाणात त्यांची स्ट्रॅटेजी असते याला गेम थिअरी म्हणतात. गेम खेळायचा, गेम थिअरी मध्ये दुसऱ्याच्या मनात काय चाललंय, दुसऱ्याच्या देशात काय चाललंय ते समजून घ्यायचं आणि आपली स्ट्रॅटेजी बदलून टाकायची. भारतीय अर्थव्यवस्थेचा रुपया हळूच अवमूल्यन होत गेलं. खासगीकरण, जागतिकीकरण आणि औदारीकरण हे दोन चार शब्द सगळ्यांना माहिती आहेत, परंतु 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरणामध्ये यासोबतच अवमूल्यन सुद्धा एक धोरण होतं. मनमोहन सिंग सरकार जेव्हा नरसिंहराव सरकार जेव्हा आलं त्यावेळेला अवमूल्यन केलं गेलं आपल्या रुपयाचं, तेव्हापासून पेट्रोलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत गेल्या. तत्पूर्वी 10 रुपये 8 रुपये 4 रुपये लिटर डिझेल होतं, पण नंतर अवमूल्यन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात हा प्रॉब्लेम झाला. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारची जी भूमिका आहे की पैशाचं मूल्य टिकवता आलं पाहिजे. जर रुपयाचं मूल्य टिकलं नाही तर भारत देशामध्ये जी आज दारिद्र्य आणि बेरोजगारी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढू शकते. मिल्टन फ्रीडमन यांनी फार चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलेले, सरांना माहिती की मिल्टन फ्रीडमननी काय सांगितलं की जर एक देशामध्ये बेरोजगारीचा जो भाग आहे 1% बेरोजगारी जर कमी करायची असेल तर तुम्हाला 20% भाववाढ सहन करावी लागेल. म्हणून कुठलंही सरकार बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न करायला गेलं की पैसे अर्थव्यवस्थेत ओसावे लागतात आणि अर्थव्यवस्थेत पैशाचा प्रवाह वाढला की पैशाची मूल्य, फिशरने सांगितलं की जेव्हा अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा दुप्पट होतो तेव्हा किमती दुप्पट होतात आणि पैशाचं मूल्य निम्पट होतं आणि हे पैशाचं मूल्य निम्पट 1911 मध्ये पर्चेसिंग पॉवर ऑफ मनीमध्ये त्यांनी सांगितलं. 1911 तो ग्रंथ आहे आणि त्याच्यानंतर 1923 मध्ये जगामध्ये पैशाच्या मूल्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फिशर नंतर आलेला ग्रंथ आहे प्रॉब्लेम ऑफ पोटी. आणि 1936 मध्ये केन्सचा पुस्तक आलेला आहे. केन्सियन अर्थशास्त्रज्ञ जे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी नावाचा ग्रंथ 36 मध्ये आला ज्यावेळेस बाबासाहेब भारतामध्ये चळवळी करत होते आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी केन्सला तिथे क्रिटिसाइज केलं होतं. केन्स अर्थशास्त्रज्ञ कवी पण ब्रिटिशांचे क्लर्क होते हे सगळ्यांना माहित पाहिजे. आणि क्लर्कचं काम आहे की डाटा गोळा आल्या केल्यानंतर त्याचं विश्लेषण थोडक्यात करून देणे. भारताचा डाटा सुद्धा त्यांच्याकडे ब्रिटिश द्यायचे, त्यावेळेला ते ब्रिटिश एरियामध्ये बसून म्हणजे इंग्लंडमध्ये बसून भारताची धोरण ठरवायची, त्यामुळे बाबासाहेबांनी त्यांच्यावर क्रिटिसाइज केलं होतं. आणि म्हणून आज हा एक प्रश्न आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्ट्रॉंगनेस जी आहे ते टिकवणं या समाज व्यवस्थेचं काम आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अस्तित्व टिकवण्याचं काम समाजाचं आहे. कारण बाबासाहेब सांगतात की सरकारनं मी वेगळं आहे असं समजू नये किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं फिनान्स कमिशनने मी वेगळं आहे असं समजू नये, ते देखील समाजाचे दुःख समाजाचा भाग म्हणूनच काम करत असतात. म्हणून समाजाला सोडून समाजाचा विकास सोडून तुम्हाला काहीही करता येत नाही असं बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये सांगितलं. बाबासाहेबांनी
आणखी एक महत्त्वाची जी गोष्ट सांगितली होती ती म्हणजे अपोजिशन टू हिंदू इकॉनॉमी. बाबासाहेबांनी हिंदू अर्थव्यवस्थेवरती फार मोठी टीका केलेली आहे. हिंदू अर्थव्यवस्था म्हणजे काय, बाबासाहेबांनी एक मोठी कन्सेप्ट ही शिकवल्या जात नाही अर्थशास्त्रामध्ये. हिंदू इकॉनॉमी मध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ह्युमन कॅपिटल जे आहे भारताचं, मनुष्यबळ जे भारताचं आहे हे युजलेस आहे. भारतामध्ये 80% समाज जो आहे, 90% जो समाज आहे तो युजलेस झालेला आहे, पुअर आहे, डाऊन ट्रडन आहे, आणि म्हणून तो अनटचेबल आहे, दलित आहे, ओबीसी आहे. अशा मनुष्यबळाला समाजामध्ये प्रेस्टिज कोणत नसल्यामुळे जी अर्थव्यवस्था जातीच्या आधारावरती आहे, कदम सरांनी सांगितलं की अशी अर्थव्यवस्था जातीवर आधारित असलेली हिंदू इकॉनॉमी आहे, आणि अशी हिंदू इकॉनॉमी कुठल्याही देशाचा आर्थिक विकास करू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी जातीचं अर्थशास्त्र सांगितलं. कास्ट आणि अर्थशास्त्र या दोन व्हेरिएबल्स, तुम्ही संशोधक आहात, संशोधनाचे विद्यार्थी आहात, म्हणून मी व्हेरिएबल हा शब्द वापरतोय. चलांचा अभ्यास करतो आपण, दोन दोन चलन घेतो, हे काय भाषण नाही, हे एक अध्यासन केंद्राचं व्याख्यान आहे. इथे संशोधना संबंधातच व्याख्यान व्हायला पाहिजे, नवे नवे व्हेरिएबल्स समोर आले पाहिजे अशी माझी धारणा होती. आणि म्हणून दोन व्हेरिएबल बाबासाहेब घेतात, जात आणि अर्थव्यवस्था. ज्या देशामध्ये जाती व्यवस्था आहे त्या देशातली अर्थव्यवस्था पूर्णपणे रिग्रेसिव्ह होत असते, पूर्णपणे मागच्या साईडला येते, म्हणजे मागे जाते. ज्या देशामध्ये जाती व्यवस्था नाहीये तिथे अर्थव्यवस्था वरती आलेल्या असतात. म्हणजे विकसित देशांमध्ये असा माणसा माणसांमध्ये महिलांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद न केल्यामुळे ते देश विकसित आहेत, बाबासाहेब सांगतात. आणि ज्या देशामध्ये महिला आणि माणसा माणसामध्ये भेद होतात, त्याच्या जातीनुसार होतात, ती हिंदू इकॉनॉमी कुठल्याही प्रकारची अर्थव्यवस्थेमध्ये बदलाव घडून आणू शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचा बाबासाहेबांचा हा नवीन विचार अत्यंत महत्वाचा मानलेला. बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात महत्वाचं जर काम कुणाचं असेल ना, तर बाबासाहेबांनी कुठल्याही एससी वरती एकही पुस्तक लिहिलेलं नाही. बाबासाहेबांना सगळ्यात चिंता जर कुणाची होती या देशामध्ये तर शेतकऱ्यांची. म्हणून बाबासाहेब शेतकऱ्यांचे हित करीत होते. म्हणून बाबासाहेब अनेक वेळा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये भूमिका मांडताना 1918 मध्ये बाबासाहेबांनी शेतीच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं, आजच्या काळातही बाबासाहेब सांगतात, आणि राज्य समाजवादामध्ये सुद्धा बाबासाहेब शेतीचाच विचार करतात. शेतीचं राष्ट्रीयकरण व्हावं, लोक म्हणजे अरे राष्ट्रीयकरण करायचं आमच्या हातच्या जमिनी निघून जात. सगळ्यांना असं वाटतं शेतीचं राष्ट्रीयकरण करावं म्हणजे काय करावं, ही कॉन्सेप्टच क्लिअर नाही लोकांची. शेतीचं राष्ट्रीयकरण करायचं त्याच्या अगोदर तुम्हाला बाबासाहेबांचा 1918 स्मॉल लँड होल्डिंग नावाचा रिसर्च पेपर, प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्टस आहे, किंवा त्याच्या सजेशन्स आहेत, किंवा त्याच्या रिकमेंडेशन आहेत, त्या वाचल्या पाहिजे. दोन व्हेरिएबल घ्या. बाबासाहेबांचा अभ्यास करायचा असेल तर 1918 तो रिसर्च पेपर समोर ठेवा, आणि दुसरं राज्य समाजवादाचं पुस्तक समोर ठेवा. दोन्हीला एकत्र करा, तुमचे सैद्धांतिक गोष्टी बाबासाहेबांच्या अँगलनी सगळ्या क्लिअर होतात. कारण बाबासाहेबांचा बेस तो आहे. तर बाबासाहेबांनी सांगितलं की आमच्या देशामध्ये वंश परंपरेने जमिनीचे छोटे छोटे तुकडे होतात, आणि ते तुकडे जर झाले तर आमचे गरीब शेतकरी त्याच्यामध्ये भांडवल गुंतवू शकत नाही, इंडस्ट्री सारखं ते काम करू शकत नाही, इन्व्हेस्टमेंट करण्याची तर गोष्टच सोडा. आणि म्हणून शेतकऱ्यांना स्मॉल होल्डिंग जे आहे त्या सगळ्या एकत्र करणं बाबासाहेबांनी सांगितलं. म्हणून त्याला बाबासाहेब पुढचा शब्द वापरतात, कलेक्टिव्ह फार्मिंग. आता कलेक्टिव्ह फार्मिंग म्हणजे काय, छोटे तुकडे झाल्यामुळे तुम्ही ट्रॅक्टर किंवा मोठे मोठे इन्स्ट्रुमेंट, मोठे मोठे फर्टिलायझर्स वापरू शकत नाही, आणि म्हणून ती जमीन पडून राहते, आणि म्हणून ती जमीन एकतर विकल्या जाते, आणि ती विकल्यानंतर आणखी दारिद्र्यात जातो. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की असे तुकडे झालेल्या जमिनी ज्या आहेत त्यांना जॉईन करणं, आणि त्यांचं जॉईन करून गावातली शेती जी आहे ती सामुदायिक पद्धतीनं करणं, कलेक्टिव्ह फार्मिंग शब्द वापरतात. आणि कलेक्टिव्ह फार्मिंग राज्य समाजवादामध्ये शब्द आहे. जमिनीचं राष्ट्रीयकरण करणं म्हणजे जसं बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, जसं विम्याचं राष्ट्रीयकरण केलं, पण जमिनीचं राष्ट्रीयकरण ही कॉन्सेप्ट अशी आहे, जमिनीचं राष्ट्रीयकरण करत असताना ग्रामीण भागात जसं तुम्ही एखाद्या, आता मी साधं उदाहरण देतो तुम्हाला की शेअर होल्डर्स जे असतात ते शेअर घेतात म्हणजे त्यांना काय मिळतं, डिव्हिडंड मिळतं. शेअर मार्केटमधून शेअर घेतले आम्ही 1,000-2,000 रुपयाचे, त्याच्यावरती आम्हाला डिव्हिडंड मिळतं. तसंच बाबासाहेब सांगतात की तुमच्याकडे जे छोटे छोटे तुकडे आहेत जमिनीचे, ते जमिनीच्या तुकड्यांना तुम्ही सिक्युरिटी बॉन्ड म्हणून तयार करायचं, आणि ते सिक्युरिटी बॉन्ड सरकारकडे द्यायचे, सरकार तुम्हाला त्या शेतीच्या तुकड्यावरती त्या बॉन्डवरती इंटरेस्ट देणार, म्हणजे डिव्हिडंड देणार. म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरू झालं, ऑटोमॅटिक तुमची जमीन आहे,
आता ती जमीन सरकारकडे आली म्हणजे राष्ट्रीयकरण झालं तुमच्या नावावरच जमीन आहे परंतु तुम्हाला ती बॉन्डच्या रूपामध्ये सिक्युरिटीच्या रूपामध्ये तुम्हाला इंटरेस्ट मिळणार डिव्हिडंड मिळणार शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरू होतं त्याच्यानंतर त्या जमिनी एकत्र करून सरकारने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची जसं इंडस्ट्रीमध्ये सरकार पैसे ओतं जसं इंडस्ट्रीमध्ये कमी पैशामध्ये लोकांना प्लॉट मिळतात जसं दुकानं काढली महानगरपालिकेने किंवा राज्य सरकारने हडकोची घर काढले की सरकार जसं व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन करतं तसं सरकारनं शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पैसे ओतावे म्हणजे इन्स्ट्रुमेंट ओतावे म्हणजे तिथं फर्टिलायझर आणावं आणि शेतकऱ्यांना त्याच गावातल्या ऍज अ अपॉइंट करून तुम्ही सगळ्या शेतीचं काम करायचं आणि त्यांना पुन्हा पगार सुरू करा आणि नुसती पगार सुरू करायची नाही तर त्या शेतकऱ्यांचा विमा त्यांना जे जे औद्योगिक कामगारांना जे जे सवलती मिळतात त्या सगळ्या सवलती शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजे विमा काढला पाहिजे त्यांना कॉम्पन्सेशन मिळालं पाहिजे जे कामगारांना मिळतात तेच कॉम्पन्सेशन बाबासाहेब राज्य समाजवादामध्ये सांगतात मला सांगा जर शेतकऱ्यांना शेतीच्या संदर्भात त्यांना डिव्हिडंड मिळाला असता शेतकऱ्यांचे फर्टिलायझर आणि औद्योगिक क्षेत्रासारखं जर सरकारने त्यांच्या शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती आणि शेतकऱ्यांनी स्वतः शेतमजुरांनी काम केलं असतं बाबासाहेब लँडलॉर्ड शेतकरी आणि शेतमजूर ही जी विषमता आहे ही नष्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि जोपर्यंत ही नष्ट होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही असं बाबासाहेब सांगतात म्हणून बाबासाहेब एका लेवलवर सगळ्यांना आणून तिथल्या शेतकऱ्यांना जर पगार मिळाला असता त्यांच्या शेतीत काम करण्याचा त्यांचा विमा काढला असता त्यांना जर सगळे कॉम्पन्सेशन दिले असते त्यांना पगारी सुट्टी दिली असती आणि त्यांना डिव्हिडंड सुद्धा दिला असता जमीन त्यांची आहे तर मला सांगा या देशातल्या एका तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असती शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यानंतर अनुदान देणं म्हणजे शेतकऱ्यांनी मरायलाच तयार राहायचं का चला चला आता मरूया आपण उद्या लेकरांचं तरी घडू नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचवता आल्या असत्या जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1918 आर्थिक विकासाचा सिद्धांत जो लँड स्मॉल लँड होल्डिंगच्या संदर्भात आहे बघा बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकासाचे सिद्धांत लेविस प्रोफेसर लेविस नर्क्स च्या अगोदर कितीतरी अगोदर हे आर्थिक विकासाचे सिद्धांत सांगतात आणि हे आर्थिक विकासाचे सिद्धांत शंकर आंबोरे सर व्यवस्थापन परिषदेत अर्थशास्त्र मंडळावरही असतील पण अर्थशास्त्राच्या सिलेबस मध्ये आम्ही हे कुठं शिकवले जात नाही मग आमच्या मुलांना आंबेडकरांचा अर्थशास्त्र कसं कळेल ज्या कॉन्सेप्ट आम्ही शिकवले नाही मुलांना आणि मग प्रॉब्लेम ऑफ रुपी वाचताना मग डोळे फिरतात असं होत कसं करणार केन्सियन इकॉनॉमिक्स मिल्टन फ्रीडमन जेबी से मार्थस स्टोर्टॉन स्टुअर्ट मिल ऍडम स्मिथ व्यापारवाद निसर्गवाद ह्या सगळ्या कॉन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होत नाहीत त्यानंतर आपण अर्थशास्त्र बाबासाहेबांचा हाती घ्यावं लागतं वाचायला बाबासाहेबांचं समाजशास्त्र वाचण्यासाठी भारताचा सगळ्या समाज शास्त्रज्ञांचा अभ्यास असेल तर बाबासाहेब काय ते कळतील सगळ्या राज्यशास्त्रांमध्ये अरिस्टॉटल पासून भारतीय राज्यशास्त्रज्ञ जर तुम्ही असे मनामध्ये ठासून भरले तर बाबासाहेबांचं राज्यशास्त्र कळेल तर बाबासाहेबांचं अर्थशास्त्र कळेल नुसतं बाबासाहेबांचं प्रॉब्लेम ऑफ रुपी घेतो आता मी बाबासाहेब वाचतो आणि व्याख्यानाला जातो इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीबडी इट इज नॉट असं होऊ शकत नाही शॉर्टकट मार्गच नाही बाबासाहेब समजून घेत ज्या घरामध्ये बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रावर संशोधन चालू तुम्ही इंटरनेटवर गेला गुगलवर टाकून द्या ऑस्ट्रेलियामध्ये बाबासाहेबांच्या याच्यावर रिसर्च चालू बाबासाहेबांचं अमेरिकेमध्ये रिसर्च चालू इंग्लंडमध्ये चालू आणि बाबासाहेबांवरती रिसर्च प्रोजेक्ट घ्यायला गेलं किंवा रिसर्च पीएचडी करायला गेलं की इथले गाईड लोक डोक्यावर आठ्या आणतात तर आपले बाबासाहेब नको इन्स्टिट्यूशन नको गाईड्स आर नॉट रेडी टू डू वर्क विथ आवर स्टुडंट बाबासाहेबांच्या वरती काम करायचंय तर ते तयारच नाहीये माझ्या मिसेसला काम करायचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पीएचडीचं काम करायचं तर बाबासाहेबांवर करायचं आणि अतिशय दुर्लक्षित विषयावर काम करायचं साडेसातशे पानं झाले एक एक ओळ शोधली ती मला म्हणायची काही म्हणतो का असं कुठे रिसर्च असेल आणि म्हणतो तू एक ओळ शोध फक्त त्याच्यावर रिसर्च होणार तू नुसता एक शब्द जरी शोधला तर रिसर्च आहे 500-600 पानं मी काम केली बाबासाहेबांचा पहिला थीसिस 40 पानाचा आहे मी कुलगुरूंना सांगितलं पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सांगितलं तर या विद्यापीठामध्ये कुलगुरूंनी आमची कमिटी बसवली रिसर्च गाईडची आणि मी फार म्हणजे अजून 5-7 वर्षापूर्वी आणखी यंग वाढायचो आता थोडं वय झालं तर तिथे गेल्यानंतर मला बोलायची संधी मिळाली कुलगुरू बसलेले होते त्यावेळेस गाडेसर होते आणि मग ते बसले आणि ते म्हणाले हे काय विद्यार्थी का पीएचडी ते आमचे सगळे
म्हणजे की साठी मॅडम सर नाही देत ते सगळे बघत नाही सर ही रिसर्च व्हावी अँड ही विल गिव्ह सम सजेशन फॉर रिसर्च. मी तिथे गाईड आमच्या गाडे सरांना सांगितलं सर तुम्हाला नम्रपणे पाया पडून विनंती करतो कांदे बटाटे वांगे ऊस यांच्यावर पीएचडी देऊ नका एक माणूस अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये एखादे जालना जिल्हा घेतला सर की दुसरा नगर जिल्हा तीच विषय घेतो नाव बदल हो जिल्ह्याचं नाव बदल माझ्याकडे एक टीसी झाला आणि मी त्या विद्यार्थ्याला म्हणून अरे हे तर हिंगोलीवर काम झालेले म्हणलं नाही सगळ्यांना एकच विषय आणि विषय काय माहितीये का आपण इंटरनॅशनल लेवलचे विषय शोधत आहे. मी समजा आंबेडकरी विचारायचं असेल ना माझा एक ड्रॉबॅक समजा आपण काही माणसात अवगुण असतात आपण हे सतत आंबेडकरांवर काम करायला जातो आणि जगभरात इतके विषय समजा मी एखाद्या समाजात आहे मी ओबीसी आहे मी ओबीसीवरच काम करायला जातो मी एस सी आहे मी एस सीवर काम करायला जातो इतकं संकुचित संशोधन बाबा तिला सांगितलं बा एक एक वर्ष शोध शोधल्या शोधल्यानंतर काम सगळं व्यवस्थित झालं आणि गाईडला भेटलो बाबासाहेबांवर काम करायचं नाही पेशव्यांवर काम करत असेल तर माझा त्याच्यात म्हणजे गाईडचा जो विषय अगोदर होता त्याच्या पलीकडे जायला तयार विद्यार्थ्यांना नवीन विषय द्यायला तयार असं करत 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 एक गाईड भेटले सर आता म्हणजे तुम्ही लास्ट इयर आणि 10 वर्ष गाईड शोधायला गेले गाईड तयार होते ते अगदी नांदेड पासून जे ट्रेन निघते नाशिक पर्यंत मुंबई पर्यंत आम्ही शोधत गेलो गाईड पण भेटत नव्हते गाईड एक कसे तरी गाईड भेटले आणि विषय निवडल्यानंतर पीएचडी करत असताना वेगवेगळे व्हेरिएबल्स जेव्हा संशोधन केलं 10 वर्ष एक एक वर्ष होते डॉक्टर माशेलकरांच्या हस्ते त्या पीएचडी थीसिसला गोल्ड मेडल मिळालं आम्हाला पत्र आलं आता पीएचडीला गोल्ड मेडल मिळते का आम्हालाच खरं पीएचडीला गोल्ड मेडल असते नाही असतं काही प्राध्यापकांनी आपल्या विद्यापीठातल्या सरांना विशेषतः गांधी सरांना त्यांच्या विषयांना चांगला थीसिस असेल त्याला गोल्ड मेडल द्यायला सुरुवात करू शकतात कारण तसे पैसे आपण डिपॉझिट केले की ते होऊ शकतं सर्व व्यवस्थापन मंडळावर आहे आणि आपल्या त्यामुळे विद्यार्थ्यांवर एका प्रेरणा नाही त्याला एक छोटस पदक मिळालं आणि एक बेस्ट थीसिस अवॉर्ड जर मिळाला ना तर मोस्ट ऑफ द स्टुडंट विल इन्स्पायर फॉर देअर गुड रिसर्च इट इज बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पदं मिळतात म्हणून बाबासाहेब आणखी चांगलं जोमाने काम करतात प्रेरणा मिळते जगभरातले अर्थशास्त्रज्ञ त्यांना मानतायत सेलिंगमन मानतायत कॅनन मानतायत केन्स मानतायत त्याच्यानंतर रुसेल मानतायत बर्नार्ड रुसेल मानतायत ही सगळी मंडळी आणि बाबासाहेबांचं युद्ध कुणाशी माहितीये का बाबासाहेब सर कॉंग्रेस सर म्हणजे तुम्ही संघर्ष करता पण संघर्ष बाबासाहेबांचा तुम्ही समजून घ्या की बाबासाहेबांचा संघर्ष जगातल्या फक्त टॉप माणसांशी सेवा करतात बाबासाहेबांचा संघर्ष हा बर्नार्ड रुसेलशी बाबासाहेबांचा संघर्ष हा लॉर्ड केन्सशी बाबासाहेबांचा संघर्ष हा गांधींशी त्याच्या खाली कुणाचा संघर्ष नाही बाबासाहेबांचा संघर्षच नाही कुठं सोडत गांधींच्या खालचे घ्या पटेल आणि बाबासाहेबांचा वाद कुठंच नेहरू वाद कुठंच नाही तिकडे जगभरातले अर्थशास्त्र कोणाचाच वाद बाबासाहेब टॉप मोस्टच्या माणसाला हाताला धरायचे आणि त्याचं ऑपरेशन ऑपरेशन जे आहे या टॉप मोस्ट लोकांनी ज्या पद्धतीने विचार मांडलेला असाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातला विद्यार्थी टॉप मोस्ट माणसांना ऑपरेशन करणारा निर्माण होईल तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यापीठ वाटेल. रिसर्च केलं मी तुम्हाला सांगतो मी महाराष्ट्रातले सगळे विद्यापीठ आणि भारतातल्या अनेक विद्यापीठांमध्ये जातो मला या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी एवढं विजडम कोणत्याच विद्यार्थ्यांमध्ये दिसत इतके विजडम आहे गरीब आहे मी इथे आलो ना जेव्हा सरांना म्हणलं मी रात्री आलो मी स्टेशन पासून चालत चालत मला हे घ्यायला येणार होते म्हणलं सर तुम्ही अजिबात येऊ नका एम ए ला ऍडमिशन घेताना मी स्टेशन पासून चालत आलो होतो रस्ता पक्का माहिती आहे मला मी चालत चालत आलो जुबली पार्क उलटी घाटी आणि घाटीतून शॉर्टकट होता तो आता ते रात्री कुत्री असल्यामुळे गेलो नाही तर तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने मी आलो त्या पद्धतीने असा प्रवास करत आलो आणि पुन्हा विद्यापीठाच्या गेटवर येऊन विद्यापीठाजवळ थांबलो दोन मिनिटं फारच चांगलं वाटलं पुणे विद्यापीठाच्या गेटजवळ थांबलं तरी काहीच वाटत नाही
आता नोकरीवरती तर जावं लागतं पोटापाण्यासाठी. शेवटी काय सरांनी खूप महत्वाचा शब्द भूकेचा अर्थशास्त्र सरांनी सांगितलं. मग अशा पद्धतीचा विचार माझ्या काही फरक पडला नाही म्हणजे सर विद्यापीठात आलो तेव्हा स्लीपर चप्पल लखानी होती, आता फक्त काळा होते आणि बेल्ट टाईप आणि इस्त्री केलेले कपडे नसेल. अशा विद्यापीठातले विद्यार्थी गाजाळू असतील, या विद्यापीठातले विद्यार्थी थोडस बोलायला घाबरत असतील, परंतु वैचारिक बैठक सोन कांबळे सरांचं पुस्तक बघा, शरद पवारांनी त्यांना बसून बसवलं समोरच, असे विद्यार्थी इथे मोठी मोठी तयार होतात आणि त्या विद्यार्थ्यांकडे चांगल्या संशोधनाची अपेक्षा आपण करतोय. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून राज्य समाजवाद समजून घेत असताना बाबासाहेब सांगतात की ज्या पद्धतीने अपलिफ्टमेंट व्हायला पाहिजे महिलांच्या संदर्भात, तुम्हाला माहिती आहे हिंदू कोड बिल वगैरे वगैरे सगळे, पण बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये महिलांचा विकास हा आता ते एम्पावरमेंट महिला बचत गट वगैरे वगैरे आता हे सरकारचं नाटक सुरू झालं, परंतु हे बाबासाहेबांनी अगोदरच 1952 मध्ये ज्या महिलांच्या रिझर्वेशन साठी किंवा महिलांच्या विकासासाठी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून समतेसाठी राजीनामा दिला, अशा इकॉनॉमिक थेरीज बाबासाहेब युनियनच्या संदर्भात मांडल्यात. बाबासाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन, बाबासाहेब म्हणतात की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस ऑफ वुमेन इज सिग्निफिकंट. दोन व्हेरिएबल घेते पुढे केलं, महिलांचा विकास एक महत्व पातळी दर्शवणार आहे. नर हायपोथेसिस कसे बघा तुम्ही, आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस बाबासाहेबांचा असा आहे की बाबासाहेब म्हणतात की ही शून्य परिकल्पना जी आहे, जोपर्यंत महिलांचा विकास होत नाही तोपर्यंत आर्थिक विकास होऊ शकत नाही. हे एवढा मोठा सिद्धांत आहे. सोपे शब्दात आहे काय अर्थशास्त्र अवघड नाही आहे सर, इतकं सोपं आहे की जोपर्यंत आता महिलांचा विकास म्हणजे कसा आता सोपं आता अवघड आहे. याच्या पुढचं मी जे सांगतो ते अवघड आहे प्रॅक्टिकली. म्हणजे भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली, लोकशाहीचे नारे करायचे आणि घरामध्ये गेलं की तिथे मात्र हुकुमशहा व्हायचं. घरामध्ये महिलांना डिप्रेस करायचं, महिलांना कुठल्या प्रकारची शिक्षणासाठी प्रोत्साहित नाही करायचं आणि एकीकडे म्हणायचं की लोकशाही आहे. जोपर्यंत बाबासाहेब पुन्हा सांगतात की जोपर्यंत घरामधून गावामधून लोकशाही विकसित होत नाही तोपर्यंत राष्ट्राच्या लोकशाहीला काहीही अर्थच उरत नाही. आणि म्हणून लोकशाहीच्या विकासाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी विचार मांडलेला अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचा जो विचार आहे, मी फार ओझरत बोलतोय कारण हा विषय दिवस रात्र बोलत गेलो तर आपण रेफरन्सेस देते तर खूप मोठा विषय आहे, पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, मी उपायाच्या प्रश्नांवरती सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक स्वातंत्र्याचा एक सिद्धांत मांडलेला, हे अर्थशास्त्रात आम्हाला सर कोणी शिकवत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 नोव्हेंबरला एक आर्थिक स्वातंत्र्याचा सिद्धांत, इकॉनॉमिक फ्रीडम थिअरी, थिअरी ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम ही बाबासाहेबांनी मांडली. बाबासाहेब आंबेडकर सोलापूरला जेव्हा गेले होते त्यावेळेला बाबासाहेबांनी अस्पृश्यांची उपजीविका ही सर्वस्वी स्पृश्यांवर अवलंबून आहे. ज्या दिवशी अस्पृश्य, अनटचेबल, डिप्रेस्ड, एससी, एसटी ह्या लोक उपजीविकेच्या बाबतीत स्वतंत्र होतील, ते स्वतः मानवी हक्काकरिता संघर्ष करतील, तयार होतील अस्पृश्यांचं काय, पण हिंदू हिंदुस्थान यांच्या दृष्टीने हा सिद्धांत म्हणतात. छोटी गोष्ट सांगतो, या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या की एससी एसटी जर दुसऱ्यावरती डिपेंड असतील उपजीविकेच्या संदर्भात, भूकेच्या संदर्भात, तर ते गुलामच असतील. असे आपल्या प्राध्यापकांमध्ये संघटित नाही, तो प्राध्यापक आहे काहीच करत नाही, येतच नाही, समाजात जातच नाही, आपल्या नोकरदारांवर बोलत. पण ज्या वेळेला आमचा माणूस दुसऱ्याच्या याच्यावरती उपजीविकेवर अवलंबून असतो त्यावेळेला तो संघर्ष करू शकत नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात तशाच पद्धतीने या देशातले भारत देश जर उपजीविकेच्या बाबतीमध्ये ब्रिटिशांवर अवलंबून असेल तर भारतातले लोक ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करू शकणार नाही. आणि म्हणून कोणत्याही समाजामध्ये आर्थिक विकास जर करायचा असेल तर बाबासाहेबांनी सांगितलं की तो आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाला पाहिजे, उपजीविकेच्या बाबतीत तो स्वतंत्र झाला पाहिजे. जोपर्यंत उपजीविकेच्या बाबतीमध्ये तो स्वतंत्र होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आर्थिक विकास त्या देशाचा होऊ शकत नाही. आणि यथा भारत देश अगोदरही गुलाम होता, भारताचा इतिहास गुलामीचा आहे, आम्ही मुघलांचे गुलाम होतो अगोदर, त्याही पूर्वी गुलामच होतो प्राचीन काळापासून, आणि ब्रिटिशांचे गुलाम होतो, देश स्वतंत्र झाल्यानंतर भांडवलदारांचे गुलाम झालो, प्रशासकांचे गुलाम झालो, आणि गुलामी हा जो धागा आहे तो सोडायला त्यानं, बिकॉज वी आर डिपेंड ऑन दी अप्पर क्लास, अप्पर कम्युनिटी, गावागावामध्ये तोच प्रकार.
आणि म्हणून गावामध्ये बलुतेदार काय आहे तर बलुतेदार पद्धती अलुतेदार पद्धती ही गावातल्या लोकांची गुलामीचं प्रतीक बाबासाहेब होतात की जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही व्यवसायाचं उपजीविकेचं स्वातंत्र्य ज्या देशातल्या लोकांना मिळत नाही ते लोक देशासाठी संघर्ष करू शकत नाही हा एक सिद्धांत जगभरात कुणीही मानलेला नाही हा सिद्धांत देखील अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सिलॅबसवर यायला पाहिजे त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी एक खर्च विनियोगाचा सिद्धांत मांडलेला 1943 ला बाबासाहेबांनी खर्च विनियोग सिद्धांत मांडला तो खर्च विनियोग सिद्धांत मांडत असताना बाबासाहेब आंबेडकर 1943-42 मध्ये व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे कामगार मंत्री होते आणि कामगार मंत्री आल्याबरोबर बाबासाहेबांची नाळ कामगारांशी जुळली मुंबई कामगार असतील किंवा खाणीतले कामगार आहेत सगळ्यांशी नाळ जुळली बाबासाहेब आणि म्हणून बाबासाहेब काय करतात की त्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या मेंबर कामगार मंत्री झाल्यावर मजूर मंत्री झाल्यानंतर बाबासाहेबांनी कामगारांना पटकन पदावर आल्याबरोबर रोजंदारी पगार वाढवला आणि पगार वाढवल्यानंतर अगोदर बाबासाहेबांवरती त्या ठिकाणी टीका झाली की बाबासाहेब घाईघाईने निर्णय घेऊ नका तू पगार वाढीचा निर्णय घेऊ नका बाबासाहेबांनी कुणाचं ऐकलं नाही आणि बाबासाहेबांनी स्वतः गरिबीचे चक्के अनुभवल्यामुळे बाबासाहेबांनी कामगारांचे पगार वाढवून टाकले आणि बाबासाहेबांनी कामगारांचे पगार वाढवल्यानंतर एक पुन्हा सर्वेक्षण केलं बाबासाहेब आंबेडकर दिल्लीमध्ये बसून नुसत्या योजना करत नव्हते तर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक योजना राबवण्याच्या अगोदर सर्वेक्षण करत होते बाबासाहेबांचं इम्पिरिकल स्टडी पक्क होतं बाबासाहेब अनुभवाधिष्ठित होते त्या समाजातून तळागाळातून आल्यामुळे बाबासाहेबांना या देशाचं सगळं समाजशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाज ग्रामीण शास्त्र सगळं माहित होतं ग्रामीण भाग सगळा माहित होता बाबासाहेबांनी ती पगार वाढवली आणि सर्वे केल्यानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की देशातल्या कामगारांचे जर पगार वाढवले आणि त्यांच्यावरती ते वाढीव पगारांची खर्च करण्याचे संस्कार जर झाले नाही तर त्या पगार वाढीचा काहीही परिणाम चांगला होत नाही उदाहरणार्थ नाशिकमध्ये ब्रिटिश काळापासून प्रिंटिंग प्रेस आहे नोट प्रेस आहे नोट प्रेसच्या कामगारांचा आम्ही सर्वे केला हे सर्वे धरला आणि सर्व जसं झोपडपट्ट्यांचा सर्वे करतायत आम्ही विचार केला की अरे इथे SC ST च्या लोकांना प्रचंड रोजगार मिळालेला आहे HAL मध्ये आणि तिथल्या प्रेस नोट मध्ये म्हणजे HAL म्हणजे भारत सरकारची कंपनी तिथे लोकांना रोजगार मिळालेला आहे आता हे लोक वाढीव पगाराचं काय करतात तुम्हाला सांगतो खर्च विनियोग सिद्धांत बाबासाहेबांनी मांडला आणि त्या सिद्धांताचं प्रत्यक्ष परीक्षण आताच्या काळाशी आम्ही केलं आजही आमच्या इथे पगार वाढल्यानंतर लोकांचा उपभोगाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो आणि तो मोठ्या प्रमाणात म्हणजे बाबासाहेबांचं हायपोथेसिस असं होतं की जर मी कामगारांचे पगार वाढवले ना तर मला शिकताना ज्या अडचणी आल्या होत्या रमायला काम करावं लागलं वडिलांचे सगळं बहिणीकडून पैसे आणावे लागले आणि बाबासाहेबांना खूप संघर्ष करावा लागला पुस्तके घेण्यासाठी बाबासाहेबांना असं वाटलं की आता कामगारांचे पगार वाढले की कामगार आपले मुलांना शिक्षणावर खर्च करतात आणि कामगार शिक्षणावर खर्च करून बाबासाहेब म्हणतात की ती मुलं विकसित होती प्रवाहात होते तसं नाही उलट झालं आपले कामगार फार बदमाश आपल्या कामगारांनी वाढीव पगाराच्या माध्यमातून हळूच दारू प्यायला शिकली नुसते ते एकटे दारू पित नव्हते मुलांना दारू प्यायला लागले मुलगा आणि बाप दोन्ही सोबत दारू प्यायला लागले बाबासाहेबांना हे सर्वे आल्यानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात एक सिद्धांत मांडला की खर्च विनियोग करत असताना समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला खर्च कसा करावा याचे सुद्धा धडे दिले पाहिजे सरकारला खर्च करण्याचे धडे आपण देतो पण आपल्याकडे पैसे आल्यानंतर आपण देखील खर्च कसा करावा याच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतात बाबासाहेब आंबेडकरांचं आजच्या काळात जर काम कोणतं असेल ना तर ते सगळ्यात महत्वाचं मराठवाड्याकडे पाहिलं की जेव्हा जेव्हा आपल्या भागात येतो नकोच वाटते यायला मला सुद्धा 1-2 गल्ल्या सोडून पाणीच भरावं लागतं आलो गावाकडे नाशिकहून की आई सांगते आता दुसरी तिसरी गल्लीत पाणी आलेले तिकडून पाणी घेऊन इतके मोठे पाण्याचे प्रश्न आपल्या भागातले मराठवाड्यामध्ये पाण्याचे सगळ्यात मोठे प्रश्न आहेत आणि संघर्ष बघतोय आपण नाशिक नगर आणि मराठवाडा या संघर्षाचं कारण काय माहितीये का पुन्हा एकदा आंबेडकरांकडे इग्नोर केला बाबासाहेब आंबेडकरांच्या जलनीतीकडे आम्ही कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही बाबासाहेबांनी खूप चांगला शब्द वापरलेला आहे जलनीतीच्या बाबतीमध्ये बाबासाहेब म्हणतात जिथं पाणी नाही तिथेही समस्या आहे आणि जिथे मोठ प्रचंड पाणी आहे पूर्व भारत आणि उत्तर भारतामध्ये तिथेही समस्या आहे जितकं जास्त पाणी तिथे दारिद्र्य आहे जिथं पाणी नाही तिथे दारिद्र्य आहे
आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती त्या काळामध्ये नद्याजोड प्रकल्प बाबासाहेबांनी केलेले दामोदर खोरे प्रकल्प बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं सगळं काम जे आहे जल आणि विद्युत विकासातलं आता हे लोडशेडिंग आहे पाणी असतं तर लोडशेडिंगचा प्रश्नच नसता परळीचं केंद्र बंद पडले त्याच्यानंतर चंद्रपूरही बंद पडेल त्याच्यानंतर नाशिकचं केंद्रही बंद पडेल असं पाण्यावर अवलंबून आम्ही आहोत बाबासाहेब आंबेडकर पाण्याचं अर्थशास्त्र मांडत असताना त्यांच्याविषयी ज्यांनी लिहिलेले की इतक्या नद्यांच्या संदर्भात बाबासाहेब कायदा मंत्री म्हणून प्रचंड सपोर्ट करायचे एवढंच नाही ताजमहलचं तुम्हाला उदाहरण माहित नाही जाता जाता एक उदाहरण सांगणार आहे तुम्हाला ताजमहल मध्ये एक त्या कबरीवर जी कबर आहे त्याच्यावर पाणी टपकायचं आणि ते पाणी टपकत असताना ते कोणत्याही आर्किटेक्चर आणि इंजिनियरला कुठल्या प्रकारचं ते पाणी त्याचा दोषच काढता येत नव्हता तो दोष काढण्याचं काम त्या काळामध्ये एका सामान्य पिऊनने केलेलं आहे तो नेहमी तिथे रखवालदारी काम करायचा त्याने काय केलं की ते कलरचं पाणी टाकलं आणि कुठून कलर येतो तिथे त्याने ते सिमेंट लावलं आणि ते तिथलं बुजवून टाकलं आणि तिथे इनाम दिले होतं पण इंजिनियर बदमाश होता इंजिनियरने सांगितलं कामगार मंत्री बाबासाहेब असताना ते मीच केलेलं आहे आणि पुरस्कार घेऊन पा पण त्यावेळेला बाबासाहेबांना त्या सामान्य माणसाने पत्र दिले होते बाबासाहेब ताजमहलला परत आले त्या माणसाची भेट घेतली आणि त्याचा समोर उभं करून त्या पुरस्कार दिला म्हणजे इतकी सामान्य माणसाची एका सामान्य रखवालदार जो तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा त्याची काळजी घेणारे बाबासाहेब आपली जलनीती अभ्यासत असताना जिथे जास्त पाणी ते वळवलं पाहिजे जिथे जिथे कमी आहे पाणी त्या भागाकडे आणि म्हणून 1947 मध्ये सी एच भाभा आणि बाकीचे जे अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत त्यामध्ये प्रोफेसर एस सी हर्ट म्हणून नावाचा एक व्यक्ती आहे न्यू इंडियाज रिव्हर नावाचं त्याने एक मोठं पुस्तक लिहिलं आणि त्याने सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांविषयी काय होतं बाबासाहेब आंबेडकर आपण कौतुक करतो पण कुणी कौतुक केले हे महत्त्वाचं हर्ट म्हणतात खोऱ्यात पावसाचं पाणी किती उपलब्ध होईल व त्याचं नियंत्रण कसं करावं इत्यादी प्रश्नांची सोडवणूक इंजिनियर मंडळी करू शकत होती परंतु कठीण प्रश्न जो होता तो राजकीय स्वरूपाचा होता रहिवाशांची इच्छा प्रांतीय सरकार मग बिहार असेल बंगाल असेल या सगळ्यांमध्ये दामोदर खोरे प्रकल्पाचा विकास करताना त्याची मान्यता मिळवायची जायकवाडी प्रकल्प आणायचा असेल तर तिथल्या लोकांची मान्यता मिळवायची तिथल्या लोकांना मनधरणी करायची तिथल्या सरकारला महानगरपालिकेला तिथल्या गव्हर्नमेंटला हे करायचं हे सगळे राजकीय प्रश्न सोडवण्याचं काम ज्या व्यक्तीनं केलं ती व्यक्ती डॉक्टर आंबेडकर ज्या व्यक्तीने या खोऱ्यांच्या मसुदे निर्माण केलं बाबासाहेबांनी नुसता घटना केली मसुदा मंत्री तिथंच नव्हते तर बाबासाहेबांनी या देशातले जेवढे खोरे आहेत पाण्याचे जेवढ्या काही विजेचे आहेत हे सगळे मसुदे बाबासाहेबांनी तयार करून ठेवले होते आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर गाडगिळ तिथे बांधकाम आणि बाबासाहेबांनंतर तिथे गाडगिळ गेले नवी गाडगिळ म्हणून गेले त्यांनी सुद्धा डॉक्टर आंबेडकरांचा शास्त्रशुद्ध अभ्यास वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आणि मानवतावादी दृष्टिकोन त्यांनी अभ्यासला आणि भाभा नावाच्या व्यक्तीने सी एच भाभा 1946 मध्ये जेव्हा तो पद्भार सांभाळा बाबासाहेबांनंतर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की इतक्या कमी काळामध्ये इतकं अत्याधुनिक काम इतकं मॉडर्न काम इतक्या चांगल्या संकल्पना मला ज्या बघायला मिळतात त्या फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं हे कर्तृत्व कुठेही एका समाजासाठी बाबासाहेबांनी लढा दिला नाही बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या सगळ्या पुस्तकांची यादी प्राचीन भारताचा व्यापार एन्शियंट इंडिया अँड इट्स कॉमर्स केंद्र आणि राज्याचे वित्तीय संबंध प्रॉब्लेम ऑफ रुपये त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न त्याच्यानंतर मजदूर पक्षाच्या माध्यमातून कामगार नेते ह्याच्यामध्ये एका विशिष्ट समाजाला बाबासाहेबांनी कधी जवळ केले म्हणून एका समाजाचे बाबासाहेब आहे असं आपण जे लोक प्रोपगंडा करतात त्यांच्यापासून वाचवलं पाहिजे आणि आपण सतत सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर जरी इतके कष्ट करून एवढा अन्याय सहन करून पुढे आलेले असले तरी भारताची जी गरिमा आहे भारताची जी संस्कृती आहे भारताचा प्राचीन व्यापार जगाला दाखवून देतात भारताचा ब्रिटिशांनी केलेला भारतावरती अन्याय जिथे गांधींचं युग सुरू नाहीये त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी ब्रिटिशांनी कसे अन्याय केले ईस्ट इंडिया कंपनीने कसे भारतीयांवर अन्याय केले हे गांधी युग सुरू होण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी सांगून दिलं कॉन्स्टिट्यूशन नुसतं बाबासाहेब कमिटी नेमली आणि कॉन्स्टिट्यूशनला बसले असं नाही बाबासाहेबांचं कॉन्स्टिट्यूशनचं काम 1919 च्या कायद्यापासून सुरू आहे
1919 चा कायदा 1935 चा कायदा 1945 चा कायदा आणि मग भारताची घटना गोपोंदर काय ब्रिटिशांचे कायदे चालतात सगळे आणि ते सगळे बाबासाहेबांनीच तयार केले होते तुला माहिती का हे सगळं बाबासाहेबांनी तयार केलेलं होतं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपण हे सगळे जे बाबासाहेबांविषयी गैरसमज निर्माण करण्याचं काम सातत्याने त्यांच्या विरोधात करतात मग काँग्रेस असेल किंवा कुठलाही पक्ष असेल जे जे पक्ष आहेत भांडवलवाद्यांचे किंवा मोठ्या मोठ्या लोकांचे ते सगळे असे नाही ते त्यांचेच आहेत असं न समजता आपल्या विद्यापीठाची जबाबदारी आहे की बाबासाहेबांसाठी प्रचंड संशोधन करणं एक महत्त्वाचा विचार जाता जाता सांगतो मेक इन इंडियाच्या बाबतीत खूप चर्चा चाललेली आहे आपण जिकडे तिकडे आपले रामदेव बाबांच्या जाहिराती बघतो त्या जाहिरातीमध्ये मेक इन इंडिया स्वदेशी याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांनी 1930 ला स्वदेशी चळवळीवरती एक सिद्धांत मांडलेला तो सिद्धांत अर्थशास्त्रात यायला पाहिजे स्वदेशीच्या भ्रमक संकल्पनेमुळे काही मूठभर उद्योजकांचा फायदा होणार आहे बघा त्या काळात आणि आताच्या काळात लागू होत जर आमच्या देशामध्ये स्वदेशी चळवळ आली आणि स्वदेशी उद्योजकांनी वस्तू निर्माण केल्या तर आर्थिक लाभ हा त्या सामान्य माणसालाच होणार आहे आणि म्हणून सामान्य माणसाला जर तो लाभ होणार आहे का नाही मूठभर उद्योगपतींना स्वदेशीचा फायदा होतो हे बाबासाहेबांनी 1930 ला सांगितलं आणि मूक नाईकच्या अंकामध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेला तो सिद्धांत फेब्रुवारी बाबासाहेब म्हणतात की स्वदेशी माल उत्पन्न करून हा देश सधन होईल अशी प्रवचन सांगणाऱ्यांनी आणि तशा अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घेतलं पाहिजे की परदेशी माल आयात होतो याचं कारण तो कमी किमतीत मिळतो म्हणून आज सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे कारण तो कमी किमतीत मिळतो नाहीतर 2001 पूर्वी याच विद्यापीठामध्ये आम्हाला फोन लावायचा असेल ना घरी तर 1 रुपया कॉइन घ्यावा लागायचा आणि भिकाऱ्यासारखं रांगेत उभं राहावं लागायचं कुठे एक बोलत असेल तर 11 वाजे त्याची तिथेच घरी जावं लागायचं कारण एका विशिष्ट घटकाकडे भक्तीदारी बाबासाहेब भक्तीदारीच्या विरोधात मोनोपॉलीच्या विरोधात स्वदेशी लोकांची मोनोपॉली निर्माण झाली आणि ज्या वेळेला बाबासाहेब म्हणतात की नाही परकीय माल जर आला तर त्याची किंमत कमी असते आणि जेव्हा किंमत कमी असते त्यावेळेला तो सगळ्यांना माल मिळतो आणि ऑटोमॅटिकली स्वदेशी लोकांना देखील त्याची किंमत कमी करावी लागते त्याची किंमत कमी झाली किंमत युद्ध सुरू होतं अर्थशास्त्रामध्ये प्राइस वॉर आहे अमोरेसर चांगलं झालं ते प्राइस वॉर जो आहे किंमत युद्ध होतं परकीय आणि स्वदेशीमध्ये किंमत युद्ध झालं की ऑटोमॅटिक स्वदेशी लोकांना किमती कमी कराव्या लागतात आणि किमती कमी झाल्या की गोरगरिबांना त्याचा अधिक फायदा होतो एक का मोबाईलची किंमत इनकमिंग सुद्धा 2 रुपये लागते आता इनकमिंग उघडे स्पर्धा ना बाबासाहेब स्पर्धेच्या विरोधी नाही परंतु स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांच्या मात्र विरोधात होते आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की अशा प्रकारची स्पर्धा निर्माण झाली तर दर्जेदार वस्तू निर्माण होतात आणि दर्जेदार वस्तू कमी किमतीत टिकाऊ वस्तू अर्थव्यवस्थेमध्ये प्राप्त होतात आणि म्हणून स्वदेशीच्या नावाखाली सुमार दर्जाच्या वस्तू विकण्याचा प्रयत्न या देशातल्या लोकांनी करणं सोडावं सुमार दर्जाच्या वस्तू आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं मेक इन इंडिया जे आहे स्वदेशी आज मेक इन इंडिया सगळीकडे भारतामध्ये मेक इन इंडिया अशी चर्चा चालू आहे परंतु मेक इन इंडिया इथल्या भांडवलदारांना मोठं करण्यासाठी असेल तर आपण सातत्याने ग्लोबल आहोत बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल आहे आमचा समाज ग्लोबल झाला पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांनी या भारतातच नाही तर जगभरातल्या विद्यार्थ्यांनी जगभरातल्या विद्यापीठांमध्ये नोकऱ्या केल्या पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण पाहिजे आहोत जाता जाता एकच शब्द सांगेल की बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्रज्ञ आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी त्यांचं अर्थशास्त्र समजून घ्यावं बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी का समजून घ्यावं कारण प्राप्त परिस्थितीमध्ये प्रचलित अर्थव्यवस्थेमध्ये प्रचलित समाज व्यवस्थेमध्ये जे जे प्रश्न निर्माण होतात जे जे प्रश्न निर्माण होतात त्या सगळ्या प्रश्नांची शास्त्रशुद्ध अभ्यास करून आजच्या काळात बाबासाहेब जिवंत असते तर त्यांनी या प्रश्नावर काय भाष्य केलं असतं हे ज्या विद्यार्थ्याला ज्या अनुयायाला सांगता येईल तो खरा अनुयायी जाती जन्मलो मी अनुयायी आईसा होई नाही सकता कुणीही बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी होऊ शकतो पण त्यांच्या सिद्धांताची मांडणी
तिचं सामान्यीकरण केलं पाहिजे. मग ते रुपयाचा प्रश्न असेल, शेतीचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, तुमचा चष्मा फक्त डॉक्टर आंबेडकरांच्या नजरेतून पाहणारा निर्माण होणारा अनुयायीची गरज आहे. ते मला वाटतंय म्हणून मी असं मानतो असं नाही चालत. गिव्ह रेफरन्स प्रॉपरली आणि रेट आणि प्रचंड बाबासाहेब मोठे काय तर बाबासाहेबांचं प्रचंड इंग्रजीवरचं प्रभुत्व आहे. इंग्रजीवरचं प्रभुत्व जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बाबासाहेबांचं ओरिजिनल साहित्य तुम्हाला वाचता येत नाही. ते जोपर्यंत वाचता येणार नाही तोपर्यंत आपल्याला भिकाऱ्यासारखं दुसऱ्यांचं शास्त्र शिकावं लागेल. आपल्याला बाहेरच्याच देशातले छोटे छोटे टेक्स्ट बुक घेऊन आपण अभ्यास करतो, या नोट्स काढल्या की त्याच्या घेतो, त्याच्या नोट्स काढल्या की याच्या घेतो, नोट्स अशा सर्क्युलेट होत जातात. ओरिजिनल पुस्तक कधी बघत नाही, प्राध्यापक होतो तरी बघत नाही, PhD होतो तरी बघत नाही, प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर ओरिजिनल नाही, इंटरव्ह्यू घ्यायला जातो सर पुणे विद्यापीठ. त्या पहिल्या तर विद्यार्थ्यांना विचारतो रिलॅक्स, कोणती पुस्तकं वाचले सांग. एकही ओरिजिनल पुस्तक वाचलेली माणसं निश्चित आहेत, एकही ओरिजिनल पुस्तक पाहिलेलं सुद्धा नाहीये तरी निश्चित आहे, तरी PhD आहे. असे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी होऊ शकत नाही. आणि म्हणून सातत्याने ओरिजिनल सोर्स ऑफ डॉक्टर आंबेडकर जो इंग्रजीमध्ये आहे, कुणीतरी नरेंद्र जाधव, कुणीतरी मुंगेकर, कुणीतरी विजय वावडे आला काही बोलून गेला याच्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास करा, स्वतः चिंतन करा आणि समाजामध्ये जे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये सामान्य माणसाला समजून सांगा. देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होईल. मी फार रागवणार नाही, मला वाटतं मी अर्धा तास झालं बोलतोय, एक तास. मला असं वाटतं की मी इथे थांबावं, कारण तुम्हाला जास्त वेळ थांबून ठेवण्यात मला काही इच्छा नाहीये. खूप मोठं मला विशेषतः गांधी सरांनी, सोन कांबळे सरांनी, आंबोरे सरांनी एवढं मोठं डायस विद्यापीठामध्ये मला पुन्हा येण्याचं निमंत्रण दिलं. मी भाग्य हा शब्द नाही वापरत, पण मला निमंत्रण दिलं सर. मी आपला खरंच खूप ऋणी आहे, मी फार मोठा अभ्यासक नाहीये, मी फक्त जे मला कळालं ते तुटक्या फुटक्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय सर. आणि प्रामाणिकपणे यापुढे अशाच पद्धतीने नवे नवे बाबासाहेब आंबेडकरांचे सिद्धांत शोधणे आणि आपल्या मुलांपुढे मांडणे हे माझं परम कर्तव्य समजून मी यापुढेही अनेक वेळा बाबासाहेब आंबेडकरांची विचार सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचं काम आता करतोय. 500-600 व्याख्यानं झाली त्याच्यावरती महाराष्ट्रभर जातो देतो आणि ते माझं कर्तव्य समजतो. मी काही फार मोठं काम करत नाही, पण एक छोटी ओळ जरी सापडली तरी तुम्ही ती सिद्धांत म्हणून ती मांडा, ती समजून घ्या. नाही कळत वरिष्ठांना विचार, परंतु खरंच बाबासाहेब आंबेडकरच या देशाला, आधुनिक भारताला, अजून पोस्ट आधुनिक भारताला तारू शकणारं शास्त्र निर्माण करून दिलेले आहेत. त्यांच्या विचारांना आपण सगळ्यांनी पायी करू, त्यांच्या विचारांवरती, फुल्यांच्या विचारांवरती. नुसतं हेच महामानव नाही तर सगळे महा, म्हणजे एकदम आगरकर असतील, टिळक असतील, राजा महाराय असतील, ह्या सगळ्यांचा शास्त्र शुद्ध अभ्यास करून त्या सगळ्यांची काय हायपोथिसिस आहे, त्यांनी कसं जनरलायझेशन केलं, एक रिसर्च म्हणून तुम्ही समोरच्या विधीत गेला तर खऱ्या अर्थाने तुम्हाला खरं सांगतो 18 तास 12 तास अभ्यास करणारे विद्यार्थी कुठेही बेरोजगार नाहीये. शासनाच्या धोरणांमुळे जागा निघत नाही, परंतु मला आजपर्यंत खरा अभ्यासू विद्यार्थी बेरोजगार आहे असं पाहायला मिळालं नाही. दुसऱ्यांच्या नोट्स घेऊन MA MSc M.Com केलेली मात्र सगळे बेरोजगार आहेत. त्यांच्याकडे न बघता आपण आपला अभ्यास करावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सरांनी मला, आंबोरे सर असतील किंवा सतीश दांगे सर असतील आणि सोन कांबळे सर असतील यांनी मला इथे येण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि आपणही इतकं शांतपणे ऐकून घेतली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋण व्यक्त करतो आणि तुम्हाला एक अभिवादन करतो. धन्यवाद. सर, कारण मी अतिशय मौलिक असं आपणाला मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक एक वाक्य देखील PhD पर्जिसेस होऊ शकतो, एक वाक्य सिद्धांत होऊ शकतो, अतिशय मौलिक असं सरांनी आपणाला या ठिकाणी संदेश दिलेला आहे.